नमस्कार, कशा आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीजमध्ये। आज आपण मस्त असा रक्षाबंधन स्पेशल ब्रेडचा हलवा म्हणजेच ब्रेडचा शिरा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आहेत। आता आपल्याला ब्रेडचे जे आहेत हे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि आता हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धे ब्रेड टाकून घेतलेले आहेत आणि अर्धे ब्रेड शिल्लक आहेत। तर हे झाल्यानंतर पुन्हा मी ते एक वेळेस करून घेणार आहे। तर बघा, इथे मी ब्रेडचा जो आहे तो चुरा तयार करून घेतलेला आहे, म्हणजेच ब्रेड क्रम्स सुद्धा आपण याला म्हणू शकतो। आता आपल्याला पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढं तूप टाकून घ्यायचं आहे। तर बघा, इथे तूप जे आहे हे छान असं वितळलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जो आपण चुरा करून घेतलेला होता ब्रेडचा तो टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे। आणि मंद आचेवर आपल्याला याला छान असा भाजून घ्यायचा आहे। आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी झटपट मस्त आणि छान आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल। कधी ही गोड खायची इच्छा झाली तर आपण अशा प्रकारे हा शिरा हा घरी तयार करू शकतो। तर तुम्हीही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडली रेसिपी तर लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। तर बघा, 2-3 मिनिटं हे मी मंद आचेवर छान असं परतवून घेतलेलं आहे। बघा किती मस्त सुटसुटीत झालेला आहे, त्याचबरोबर याचा सुगंधही मस्त सुटलेला आहे। आता हे झालेलं आहे, यामध्ये आपल्याला काजू बदामचे जे काही काप आपण टाकणार आहोत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे। मी इथे बदामाचे काप घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी 2 इलायची कुटून घेतलेल्या आहेत। आता हे जे साल आहे हे मी काढून घेतलंय बाजूला आणि जे दाणे आहेत कुटलेले ते आपण दाणे यामध्ये टाकून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 1 कप दूध टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आजची जशी आपली रेसिपी मस्त आणि गोड आहे, स्वीट आहे, तशाच मी वेगवेगळ्या प्रकारच्या छान स्वीट्स रेसिपीज याआधी सुद्धा केलेल्या आहेत। त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा, त्या पण रेसिपीज तुम्हाला भरपूर आवडतील। आता यामध्ये मी दूध जे आहे हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर ऍड करायची आहे। इथे मी 5-7 चमचे साखर ऍड करून घेते आहे। आता साखर टाकल्यामुळे हे जे मिश्रण आहे हे थोडंसं अजून सैल होईल, नंतर आपण याला घट्ट करून घेणार आहोत। तर बघा, यामध्ये साखर जी आहे तीही छान अशी मेल्ट झालेली आहे। बघा शिरा किती छान झालेला आहे। आता इथे आपला जो शिरा आहे हा रेडी आहे, आता आपण याला काढून घेऊ। तर बघा, इथे आपला मस्त असा झटपट तयार होणारा रक्षाबंधन स्पेशल ब्रेडचा हलवा हा खाण्यासाठी रेडी आहे। बघा किती छान दिसतोय, त्याचबरोबर तितकाच टेस्टी सुद्धा आहे। मी खाऊन बघितला, तुम्हीही एक वेळेस नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। आणि आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपण भेटूया अशाच एका छानसा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय।